श्री माधवराव जोशी यांच्याबद्दल मला काही आवर्जून उत्तम गोष्टी सांगायच्या आहेत माधवराव जोशी टाटा टेली सर्व्हिसेसचे गेली सात वर्ष पूर्ण वेळ सल्लागार तीन कंपन्यांचे संचालक त्याआधी तिथेच त्यांनी प्रेसिडेंट म्हणून पंधरा वर्ष काम पाहिलं डोंबिवलीतील अनेक सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आणि पदाधिकारी आहेत ज्यामध्ये आजची ही नागरी अभिवादन न्यास या संस्थेचे ते उपाध्यक्ष आहेत सुधीर फडके स्मृती समितीचे उपाध्यक्ष आहेत कंपनी सेक्रेटरी संस्था डोंबिवली विभाग त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला स्थापन केला त्याचे सात वर्ष ते अध्यक्ष होते भारत विकास परिषद डोंबिवली शाखा संस्थापक अध्यक्ष कल्याण गायन समाजाच्या देवगंधर्व महोत्सवाचे गेली दोन वर्ष अध्यक्ष दिलासा या बहुविकलांग मुलाच्या पुनर्वसन संस्थेचे संस्थापक विश्वस्त आणि सध्या अध्यक्ष त्यांचा स्वतःचा सुद्धा एक ट्रस्ट आहे श्री लक्ष्मीनारायण संस्था त्यातून शैक्षणिक आणि वैद्यकीय मदत करतात अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांना ते आर्थिक मदत करतात वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये त्यांनी भाषणं आहेत टेलिकॉम कंपन्यांच्या अखिल भारतीय संघटनेचे दोनदा अध्यक्ष संसदीय समित्यांसमोर सादरीकरण अशा या बहुपैलू आजचे समारंभाध्यक्ष माधवराव जोशी मी सुधीर भाऊ जोगळेकर आणि प्रवीण दुधे यांना माधवरावांचा सत्कार करण्याची विनंती करतो शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह आजचे समारंभाध्यक्ष माधवराव जोशी यांचा सत्कार चिन्हावरील मजकूर संस्कारित गुणवत्तेचा पिढीजात वारसा आणि डोंबिवली शहराचं ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या गणेशाचा शुभाशीर्वाद ज्यांना लाभला असं उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्व म्हणजेच माधवराव जोशी अध्यक्ष श्री लक्ष्मीनारायण संस्था डोंबिवली आपल्या अंगभूत गुणसौंदर्यानं विचारसौंदर्यानं बुद्धिसौंदर्यानं आपण डोंबिवली शहराच्या सांस्कृतिक क्षितिजावर माध्यम मुद्रा उमटवलीत नागरी अभिवादन न्यासाला आपणाविषयी वाटणाऱ्या स्नेहभावनेचं हे प्रतीक आजच्या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर स्नेहलता देशमुख यांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे ताई पाच ते सहा दशकं वैद्यकीय क्षेत्रातील तुमचं काम या क्षेत्रात येणाऱ्या नव्या मंडळींसाठी स्फूर्तीदायक ठरतं आहे तुम्ही एकोणीसशे साठ वर्षी एम बी बी एस केल्यानंतर सर्जरी हा स्पेशलायझेशनचा विषय ठरवलात पस्तीस वर्ष के एम हॉस्पिटलमध्ये प्रमुख पायोनियर अँड फाउंडर ऑफ न्यू नॅटल डिपार्टमेंट सायन हॉस्पिटलमध्ये डीन एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार या कालावधीत मुंबई विद्यापीठाच्या पदावर काम केलं आहे स्नेहलाता ताई तुमची कन्या डॉक्टर अमिता आठवले केईममध्ये एच ओ डी आहे आणि नाथ तनया हिनं नायर हॉस्पिटलमध्ये एम बी बी एस केलं आहे त्यांच्या नातीने एका मुलाखतीमध्ये आजीबद्दल सांगितलं डेस्पाइट हर प्रोफेशनल अचीवमेंट्स शी इज अँड एक्स्ट्रा ऑर्डिनरी ह्युमन बीइंग हू हॅज परफेक्टली बॅलन्स्ड अ प्रोफेशनल अँड डोमेस्टिक लाईफ मी खात्रीने सांगतो गाण्याच्या मैफलीत ऐकताना स्नेहलताताई ताई गाण्यातली मात्रा आणि मात्रा टिपतात काव्यातला सूक्ष्म भावही पकडतात त्यांनी बारा हजाराचे लाख करण्यामध्ये धन्यता नाही मानली कवितेतल्या शब्दांना ते, ते आयुष्याचं धन मानतात स्नेहलताजींचा सत्कार संस्थेने करावा अशी मी विनंती करतो सुधीर भाऊ आणि माधवराव यांनी सत्कार करावा डॉक्टर स्नेहलता देशमुख यांचा सुसंस्कारित गुणवत्तेचा पिढीजात वारसा त्या गुणवंत वारशाला लाभलेलं वैद्यकीय अध्यापन विद्यापीठ व्यवस्थापन क्षेत्राचं कोंदण ही सारी वैशिष्ट्य एकत्र सामावलेलं नाव म्हणजेच डॉक्टर स्नेहलता देशमुख आपल्या अंगभूत गुणसौंदर्यानं विचारसौंदर्यानं बुद्धिसौंदर्यानं महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षितिजावर आपण देशमुख ही मुद्रा उमटवलीत नागरी अभिवादन न्यासाला अपना विषय वाटणाऱ्या स्नेहभावनेचं हे प्रतीक यानंतर आपण सत्काराच्या मुख्य कार्यक्रमाकडे वळतो आहोत इथे मंदार शुक्ल गुरुजी उपस्थित आहेत त्यांनी वेदमंत्रोच्चार करावेत अशी मी त्यांना विनंती करतो हरि ॐ गणनंत्वा गणपद्ज्ञ हवामहे प्रियानन्त्वा प्रियपद्ग् हवामहे निरिनन्त्वा निरिपद्ज्ञ हवामहे वसु मम आह मयानि गर्भध मा त्वमजासि गर्भधं म शतं भवति शतायुर्वैपुरुकाः शतीन्द्रियं मायुर्वीन्द्रियं वीर्यजमा त्वन्दस्ते स्वस्ति मन्त्रार्धा सफलाश्च मनोरथाः सगळ्यांना उदण्डायुष्य मेणसाटि आपण वेदमन्त्रं म्हणून या ठिकाणी आशीर्वाद परमंत्र म्हणता अथो अथ हो प्रतरोरा सुरवे यजमानोभ्यो भूदती कल्याण वै तनुख्यं वाचो वदती शतं भवती शतायुर्वै पुरुका शतेंद्रिय गुरुजींचा सन्मान सुधीर जोगळेकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती गुरुजी धन्यवाद गुरुजी ही सत्काराची सर्व मंडळी म्हणजे प्राप्तकाल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोदा याची जाण असलेली ही मंडळी हा कागद आहे तुमच्या कोरा त्यावर जगासाठी आश्वासक असे काही कोरा हे ज्यांना आहे अशी ही मंडळी आहे मी पकडीन तर देव मासाच ही अर्नेस्ट हेमिंगवेची वृत्ती ज्यांच्याकडे आहे अशी ही मंडळी आहेत या सगळ्या मंडळींच्या सत्कार कार्यक्रमाला आरंभ करताना आपण सर्वप्रथम सत्कार करतो आहोत वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर कीर्तिदा प्रधान यांचा